संभाव्यतेमधील आपण पुढचा मुद्दा पाहतोय घटना. घटनेपूर्वी आपण नमन अवकाश पाहिलेला आहे. नमन अवकाश मध्ये काय पाहिलं आपण की यादृच्छिक प्रयोगामध्ये एवढ्या सर्व निष्पत्ती असतात ते शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीचा संच जर आपण घेतला तर आपण त्याला नमन अवकाश म्हणतो. आणि नमन अवकाश जो आहे तो यस या अक्षराने दाखवत असतो आपण. त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहायचा घटना. तर घटना म्हणजे काय असतंय. घटनेमध्ये आपल्याला सुरुवातीला अपेक्षित निष्पत्ती कशाला म्हणायचं पाहायचंय. निष्पत्ती कशाला म्हणायचं आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. यादृच्छिक प्रयोगाचं फलित जे असतं त्याला आपण निष्पत्ती म्हणतो. मग इथं निष्पत्ती आपल्याला काय अपेक्षित निष्पत्ती. अपेक्षित निष्पत्ती म्हणजे विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या एखादी विशिष्ट अट जर दिली आपण घटनेला तर आपण ती विशिष्ट अट पूर्ण करणारी जी निष्पत्ती असेल त्या निष्पत्तीला काय म्हणायचं अपेक्षित निष्पत्ती. विशिष्ट एक अट दिली असेल कंडिशन दिलेली असेल एक अट दिलेली असेल तर त्या अट जी आहे ती अट जी पूर्ण करेल निष्पत्ती तिला अपेक्षित निष्पत्ती म्हणायचं. मग ह्याच्यावरून आपण घटनेची व्याख्या केलेली आहे. घटनेची व्याख्या काय होईल. नमन अवकाश जर आपल्याला दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला घटना म्हणतात. आपल्याला नमन अवकाश दिलेला असेल अगोदर आणि नमन अवकाश दिलेला असेल तर आपण एक अपेक्षित निष्पत्ती व्यक्त केली. आपण अपेक्षा व्यक्त केली की अपेक्षा व्यक्त करून जर आपण त्या निष्पत्तीचा संच जर घेतला तर आपण त्याला काय म्हणत अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला जो आहे तो आपण घटना म्हणणार आहे. आपण एक हे घटना ज्या आहेत त्या इंग्रजी कॅपिटल अक्षराने ए बी सी डी या अक्षराने दाखवत असतो. आपण फक्त यस जो आहे तो यस हा नमन अवकाश दाखवत असतो. आपण यस जो आहे तो नमन अवकाश दाखवत असतो म्हणून फक्त यस याने काय करायचं घटना दाखवायची नाही. बाकीचे पूर्ण अक्षर घेतले तरी चालतात. आणि इथं अजून काय म्हणतो ते आपल्याला इथं नमुना अवकाश दिलेला असेल आणि नमुना अवकाश म्हणून आपल्याला घटना जी आहे ती अपेक्षा आपण व्यक्त करणार आहे. तर मग एखादी घटना जर आपण ए जर समजली आपण आणि नमुना अवकाश जर आपण यस समजला तर इथं आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे इथं ए जो आहे उपसंच यस असतो. ए ही घटना जी असते तर घटना ही नमुना अवकाश ची उपसंच असते. इथं लक्ष देईल आपल्या आपण उदाहरण घेऊत आहे. दोन नाणे फेकली असता समजा ए ही घटना कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे. आपण काय केलं आता दोन नाणे फेकली असता हा जरा यादृच्छिक प्रयोग झाला. समजा ए ही घटना कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे ही जी आहे ती अपेक्षित निष्पत्ती आहे. मग आपल्याला काय लक्षात येईल पा समजा आपण नमन अवकाश जर लिहिला तर नमन अवकाश जो आहे तो आपण यस ने दाखवत असतो. नमन अवकाश जर आपण दाखवल्याचा तर नमन अवकाश जो आहे तो आपण यस दाखवत असतो. यस काय घेते आपल्याला दोन नाणे फेकली असता आपल्याला काय काय मिळेल तर काय पूर्ण शक्य असणाऱ्या जेवढ्या निष्पत्ती असतील त्याला आपण काय म्हणत असतो आपण नमन अवकाश म्हणतो. मग दोन नाणे जर आपण फेकले तर आपल्याला काय मिळेल आपल्याला माहिती. आपण याच्या पूर्वी उदाहरण पाहिले दोन्ही हेड मिळतील एच एच म्हणजे दोन्ही छाप मिळतील आपल्याला. एक छाप मिळाला तर दुसरा काटा मिळत असतो. पहिला काटा मिळाला तर दुसरी छाप मिळत असते किंवा दोन्ही काटा मिळतील हे काय असतं नमन अवकाश असतो. म्हणजे इथं यन कंसात यस जो आहे यन कंसात यस किती झाले चार झाले. आता आपण काय करतोय अपेक्षित निष्पत्ती घेतोय. अपेक्षित निष्पत्ती आणि अपेक्षित निष्पत्ती काय तर आपण ती जो आहे तर आपण काय दाखवत असतो आपण ए बी सी डी या अक्षराने दाखवतो. मग अपेक्षित निष्पत्ती जी आहे ती आपण ए अक्षराने दाखवू आपण. कारण आपण काय सांगितलंय समजा ए ही घटना अशी जी आहे ती कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे. तर आपल्याला आता इथं जे आपण नमुना अवकाश मधले घटक घेणार आहेत आपण ही अपेक्षित निष्पत्ती जी आहे अपेक्षित घटना जी आहे ती आपल्याला जी पाहिजे तर काय असणार आता आपण काय अट घेतली आपण कमीत कमी एक छाप मिळण्याची. तर कमीत कमी एक छाप म्हणजे आपण इथं दोन्ही छाप ही घेऊ शकतो. ही कमीत कमी एक छाप इथे कमीत कमी छाप इथे एक आहे म्हणजे कमीत कमी एक याचा अर्थ जास्तीत जास्त ही दोन्ही छाप आपल्याला घेता येतील. मग काय होईल इथं ए ही घटना अशी असेल की त्यामध्ये दोन्ही छाप घेता येतील आपल्याला एच टी घ्यावा लागेल आणि टी एच या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल इथं अपेक्षित निष्पत्ती किंवा घटना जी आहे ती घटना कशी आली आपण या पद्धतीने कमीत कमी एक छाप म्हणजे जास्तीत जास्त आपण दोन्ही घेता येतील. आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही संचामध्ये घटकांची संख्या दाखवायची असेल आपल्याला एन कंसात ए ने दाखवतो आपण एन कंसात ए बरोबर किती होईल तीन. आणि आपण इथं सांगितलं होतं ए ही काय असतो यसचा उपसंच असतो म्हणजे घटना ही जी आहे ती नमन अवकाशची उपसंच असते. म्हणजे घटनामधील सर्व घटक जे आहेत ते कुठे असणार आहेत नमन अवकाश मधील असणार आहेत. या पद्धतीचं उदाहरण जे आहे ते कशाचं आहे घटनेचं आपलं उदाहरण घेत आहे. आपल्याला अधिक माहितीसाठी आपण काय घेतोय घटनेचे प्रकार आपण घेतोय थोडक्यात घेतोय. घटनेचे प्रकार निश्चित घटना
तर निश्चित घटना कशा म्हणायचं, ज्यावेळी नमनावकाश मधील घटक जेवढे असतील तेवढे जर एखाद्या घटनेमध्ये जर असतील तर त्याला निश्चित घटना म्हणायचं, म्हणजे एन कंसात एस, एस म्हणजे नमनावकाश घटकांची संख्या आणि ए या घटकातील, ए या घटनेतील घटकांची संख्या, ही दोन्ही काय असते, समान असते, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, निश्चित घटना. अशक्य घटना कशा म्हणायचं, ज्या घटनेमध्ये एकही घटक येणार नाही. असं उदाहरण असेल की समजा त्या घटनेमध्ये आपल्याला एकही घटक घेता आला नाही तर आपण त्याला जे आहे तर आपण त्याला काय म्हणत असतो, अशक्य घटना. एन कंसात ए किंवा एन ऑफ ए बरोबर झिरोच असेल, शून्य असेल, कारण त्यात एकही घटक असणार नाही. एक घटकी घटना, एक घटकी घटना याला म्हणायचं की ज्या घटनेमध्ये फक्त एकच घटक असेल, आणि फक्त एकच घटक जर असेल तर त्याला एक घटकी घटना म्हणायचं. म्हणजे इथं एन कंसात ए जे आहे ते फक्त एकच घटक असेल. पूरक घटना कशा म्हणायचं पहा, पूरक घटना समजा ए हा एखादा संच आहे आणि ए हा एखादी घटना आहे आणि एस ही काय आहे, नमुना अवकाश आहे, ए हा एसचा उपसंच असतो. असं जर असेल तर पूरक घटना याला म्हणायचं, एस या नमुना अवकाश मधील घटक आपण घेणार आहे तर, परंतु ए मधील एकही घटक जर आपण घेतला नाही तर अशा घटनेला पूरक घटना म्हणायचं. आणि ती पूरक घटना जी आहे ती आपण कशाने दाखवत असतो, या ए डॅशने, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे काय करायचं, ह्या पूरक घटना कशा असणार आहे, पूरक घटना म्हणजे ए ही अशी घटना असेल की ते सर्व घटक जे असतील ते एस मधले असतील, म्हणजे नमनावकाश मधील असतील, परंतु आपण ए डॅश याला म्हणणार आहे तर ए डॅश कशी घ्यायची, आपल्याला आपण एस मधील घटक घेणार आहे तर, परंतु ए मधील जर घटक घेतले नाही आपण तर ए डॅश जी असते त्याला काय म्हणायचं, ही जी आहे ही पूरक घटना म्हणायची. परस्पर अपोहरची घटना, परस्पर अपोहरची घटना कशा म्हणायचं, समजा ए आणि बी हे दोन कोणत्याही घटना असतील आणि ए ही कशी असेल, ए उपसंच एस असेल, बी ही उपसंच एस असेल, म्हणजे ए या घटनेमधील घटक एस मध्ये असतील नमुना अवकाश मध्ये, बी या घटनेमधील घटक एस मध्ये असतील, परंतु ए आणि बी याच्यामध्ये छेदसंच जो आहे तो रिक्त आहे, याचा अर्थ असा की ए आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नसेल तर अशा ज्या घटना असतील तर त्याला परस्पर अपोहरची घटना म्हणायचं. आणि शेवटचा प्रकार सर्वसमावेशक घटना, सर्वसमावेशक घटना याला म्हणायचं, ए आणि बी असे कोणतेही दोन घटना असतील परंतु ए आणि बी चा आपण संयोग घेतला, म्हणजे ए आणि बी मध्ये जर सर्व घटक घेतले आणि ते जर एस मध्ये असतील बरोबर, एस जर असेल म्हणजे ए आणि बी मिळून संयोग आपण जर घेतला, म्हणजे ए मधले घटक घेतले, बी मधले घटक घेतले आणि दोन्ही घटक मिळून जर आपले यश तयार जर होत असेल तर अशा घटनेला सर्वसमावेशी घटना म्हणतात.